राज्याला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधक विधिमंडळात एकमेकाची उणी दुणी काढण्यात धन्यता मानतात. पण वेतनवाढीचा विषय आला की दोन्ही बाजूंची अचूक युती होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार आणि मंत्र्यांच्या वेतनात भरघोस वाढ करण्याचा प्रस्ताव फारशी चर्चा न करताच मंजूर झाला. आमदारांचं वेतन 75,000 रुपयावरून 1.5 लाख रुपये झालं होतं. आमदारांची पेन्शन 40,000 रुपयावरून 50,000 रुपये करण्यात आली. याशिवाय प्रत्येक टर्मला 10,000ची अतिरिक्त पेन्शन वाढ मिळणार आहे. आमदारांच्या पीएचा पगार 15,000 वरून 25,000 रुपये करण्यात आला. 10,000 रुपये पगार देऊन टेलिफोन ऑपरेटर ठेवण्याची मुभा देण्यात आली. मंत्र्यांचा पगार आता 1.5 ते 2 लाखाच्या घरात जाणार आहे. मंत्री आणि आमदारांचे पगार आता सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या समकक्ष करण्यात आले. यापुढे सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढले की आमदार मंत्र्यांचे पगारही त्याप्रमाणे वाढणार. चांगलं आणि प्रामाणिक काम केलं पाहिजे अशी अपेक्षा असेल तर त्याची ही काळजी देखील आपण घेतली पाहिजे की प्रामाणिक काम करण्याची म्हणजे त्याची काही जी काही क्षमता आहे ती क्षमता आपण कायम ठेवली पाहिजे. आणि म्हणून आजही म्हणजे आता ही जी काही पगारवाढ आपण केली आहे दिल्लीपेक्षा आंध्रपेक्षा तेलंगणापेक्षा सगळ्यांपेक्षा अजूनही ती कमी आहे पण माझ्या मते ती योग्य आहे. विधिमंडळात बच्चू कडू यांचा अपवाद वगळता कुणीही विरोध केला नाही. रामनाथ मोते, कपिल पाटील, श्रीकांत देशपांडे या शिक्षक आमदारांनीही वेतनवाढ नाकारली आहे. राज्यात विधानसभेचे 289 आणि विधान परिषदेचे 78 आमदार आहेत. शिवाय माजी आमदारांची संख्या 1,572 एवढी आहे. आमदारांच्या या पगारवाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 200 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आधीच राज्यावर 3.5 लाख कोटींचा कर्ज आहे. असं असतानाही शरद पवार आणि गिरीश महाजनांसारखे नेते या पगारवाढीचं समर्थन करताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधींना खर्च किती असतो, फिरावं किती लागतं, कामं किती असतात, 1.5 लाख म्हणजे हे जरी आपल्याला मोठी रक्कम होणार. अधिकाऱ्यांच्या बरोबरीने आम्ही पगार केलेला आहे, क्लासरूम अधिकाऱ्यांच्या बरोबरी आम्ही आमचा पगार केलेला आहे. परंतु आज आमदारासोबत जर तुम्ही 4-2 दिवस राहिले तर 8 दिवस राहिला नोकरीसोबत तर मग आपल्याला कळेल की आमदारांना लोक किती त्रास देतात, किती त्यांना खर्च असतो. कर्जाच्या बोजामुळे विकास कामांना निधी कमी पडतो. विकास कामांसाठीच्या निधीला कात्री लावावी लागते. असं असताना आमदार मंत्र्यांना दिलेली भरघोस वेतनवाढ खरंच योग्य आहे का याचा विचार आमदारांनीच करण्याची वेळ आली आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.